नमस्कार. आज माघ अमावस्या शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे शहरासाठीच्या समूह विकास योजनेला अखेर शासनाची मंजुरी. मोदींच्या विरोधातील आंदोलन प्रति आंदोलनात जनरल अरुण कुमार वैद्यांचा वापर आणि जिल्हा वकील संघटनेच्या विरोधामुळे मीरा भाईंदर न्यायालयाचा शुभारंभ सध्या तरी बारगळला. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे शहरासाठी समूह विकास योजनेला अखेर मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. गेले अनेक महिने चर्चेत असलेली ही योजना आता ठाण्यालाही लागू करण्यात आली आहे. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत आणि धोकादायक इमारतीमधून रहिवासी राहत असून या रहिवाशांचा पुनर्विकास करावयाचा झाल्यास अतिरिक्त चटई क्षेत्राची गरज होती. अतिरिक्त चटई क्षेत्र मिळाल्यासच अशा इमारतींचा विकास शक्य होता. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून समूह विकास योजना राबवण्याची मागणी होत होती. यासाठी अनेक आंदोलनही झाली. काल मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली. या योजनेचा फायदा ठाण्यातील 5.5 लाख लोकांना होणार आहे. समूह विकास योजना कमीत कमी 1 हेक्टर क्षेत्रावर राबवता येणार आहे. शहरातील सर्व अनधिकृत बांधकामं, 30 वर्षापेक्षा जास्त जुन्या अधिकृत इमारती, 30 वर्षापेक्षा कमी सर्व धोकादायक इमारती आणि झोपडपट्ट्या यांचा या योजनेत समावेश करण्यात आलाय. अशा इमारतींच्या पुनर्वसनाकरता 4 चटई क्षेत्र अथवा विकास करायच्या क्षेत्राच्या दुपटीपैकी जे जास्त असेल असंच चटई क्षेत्र मंजूर केलं जाणार आहे. 4 चटई क्षेत्र वापरल्यानंतर उर्वरित चटई क्षेत्र विकास हस्तांतरण हक्क म्हणून वापरण्याची मुभा आहे. सध्या असलेल्या जागे इतकी जागा विकासकाला द्यावी लागणार आहे. अधिकृत इमारतीमधील लाभार्थ्याला जागा विनामूल्य दिली जाणार आहे, तर अनधिकृत इमारतीमधील लाभार्थ्याला बांधकाम दरापोटीच्या 25% रक्कम भरावी लागणार आहे. अशा योजनेतून मिळालेली जागा 15 वर्ष विकण्यास मनाई करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 70% भूभागाच्या मालकांनी विहित कालावधीत अर्ज करण्याची आवश्यकता आहे. असं न झाल्यास महापालिका आयुक्त विकासकाची नियुक्ती करू शकतील अशी या योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. सध्या निवडणुकीचं वातावरण असून कोणत्याही विषयावरून वादविवाद घडत आहेत. कालही नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून सर्वच पक्षांनी राजकारण करताना जनरल अरुण कुमार वैद्य यांचा वापर केल्याचं दिसून आलं. दिल्लीतील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी व्यापारी हे सैन्यापेक्षा जास्त जोखीम उचलतात असं काहीसं वक्तव्य केलं होतं. त्यावरून वाद झाल्यानंतर मोदींनी आपलं वक्तव्य मागेही घेतलं होतं. पण ठाण्यामध्ये आधी राष्ट्रवादीनं आणि नंतर भारतीय जनता पक्षानं या विषयावर जनरल अरुणकुमार वैद्य यांना वेठीस धरलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पाचपाखाडीतील जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक केला आणि सैन्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध केला. राष्ट्रवादीचं आंदोलन संपत न संपतोच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या पुतळ्याचं गोमूत्रानं शुद्धीकरण केलं आणि तुळशीपत्रानं गायत्री मंत्राच्या उद्घोषात पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र या दोन्हीही पक्षांनी असं आंदोलन करताना आपण थोर सेनानीचा एक प्रकारे अपमानच करत आहोत याकडे डोळेझाक केली आणि राजकारणासाठी थोर सेनानीचा वापर केला. ठाणे जिल्हा परिषदेनं 127.66 कोटी लाखांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या अर्थसमितीचे सभापती इरफान भुरे यांनी हा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला. प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना 120 रुपयांमध्ये सौर दिवे पुरवणं, विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, सायकल, जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र माहिती कक्ष, ग्रामीण पर्यटन योजना, रस्ता नसलेल्या समुद्र किनाऱ्यावरील गावांच्या संपर्कासाठी बोटींची व्यवस्था आणि वाहन शिकण्यासाठी मुलींना निधी उपलब्ध करून देणं अशी या अर्थसंकल्पाची मुख्य वैशिष्ट्य आहेत. जिल्हा परिषदेचे विविध दावे निकाली काढण्यासाठी विधी कक्ष देखील स्थापन केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नाच्या 20% रक्कम पाणी पुरवठा, 20% रक्कम समाज कल्याण, 10% रक्कम महिला बालविकास आणि 3% रक्कम अपंगांसाठी खर्च करायला एकमतानं मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. आमचा फक्त एकच उद्देश, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू द्या सरकारचा हा संदेश. राधे सेवाभावी संस्था अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ब्लॉक अध्यक्षा घोडबंदर रोड ठाणे सौ करीना सु दयालानी यांच्या सौजन्याने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व स्वावलंबन पेन्शन योजना. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे शहराला घरगुती गॅसचा लवकरच मुबलक पुरवठा होणार आहे. ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी लोकसभेच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोइली यांनी याबाबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असून घरगुती गॅस वापराची मागणीही वाढत आहे. मात्र सध्या गॅस पुरवठा अपुरा असल्याची बाब संजीव नाईक यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या निदर्शनास आणली होती. त्यावर घरगुती गॅसचा पुरवठा वाढवण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोइली यांनी दिलंय. संजीव नाईक यांनी गेल्या 5 वर्षाच्या काळात लोकसभेत 754 प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाणे जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी RV कदम यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आपल्याला काही सदस्य हैराण करत असून आपण हे सहन करणार नाही, या विरोधात आपण पोलिसांकडे तक्रार दाखल करू असा इशारा दिल्यामुळं एकच गोंधळ उडालाय. ठाणे जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत या इशाऱ्यानंतर सदस्य संतप्त झाले आणि हा सदस्यांचा अपमान असून या प्रकरणी कदम यांनी माफी मागावी अशी मागणी केली. कदम यांनी माफी मागितल्यानंतरच गोंधळ शांत झाला. शहापूर मधील जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक इमक आणि यांनी सभागृहामध्ये RV कदम यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी केली. जिल्ह्यामध्ये झालेल्या महिला आणि बालकांच्या मृत्यूस कदम जबाबदार असून या प्रकरणी आपण अनेकदा तक्रार केली होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणत्याही सोयीसुविधा मिळत नाहीत. जिल्हा आरोग्य अधिकारी कधीही जिल्ह्याचा दौरा करत नाहीत आणि असं असूनही गेली 6 वर्ष ते आपल्या पदाला चिकटून असल्याचा आरोप निमक यांनी केला होता. या प्रकरणी आपण आरोग्य संचालक तसंच उप आरोग्य संचालकांकडे कदम यांची वागणूक आणि बेजबाबदार वर्तणुकीबद्दल वारंवार तक्रार केली आहे, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या कारभारामुळे जिल्हा परिषदेलाही टीकेला सामोरं जावं लागलंय.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून आरोग्य केंद्रांमध्ये पूर्णतः गैरव्यवस्थापन दिसतंय। त्यामुळे आता झालं ते खूप झालं असं सांगून कदम यांना हाकलून द्यावं अशी मागणी निमक यांनी केली। त्याला उत्तर देताना डॉक्टर कदम यांनी आपल्याला त्रास देणं सतत चालू राहिल्यास आपल्याला पोलीस तक्रार करावी लागेल असं वक्तव्य केलं। त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या सदस्यांच्या संतापात भर पडली आणि त्यांनी डॉक्टर कदम यांनी माफी मागावी अशी मागणी केली। या गोंधळातच डॉक्टर कदम यांनी माफी मागितली आणि कदम यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मागे पडला। आचारसंहिता लागण्यापूर्वी मीरा भाईंदर न्यायालयाचा शुभारंभ करण्याचा खासदार संजीव नाईक यांचा प्रयत्न फसलाय। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागण्याची शक्यता आहे। ही आचारसंहिता लागण्यापूर्वी जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर ही तीन क्षेत्रे येतात। मीरा भाईंदर इथे वरिष्ठ न्यायालय सुरू करण्याची योजना आहे। हे न्यायालय निवडणुकीपूर्वी सुरू झाल्यास आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाईल या दृष्टीनं खासदार संजीव नाईक यांचा प्रयत्न होता। सोमवारी हे न्यायालय सुरू करावं यासाठी समन्वय साधण्याच्या दृष्टीनं खासदार संजीव नाईक यांनी जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांची भेट घेतली। जिल्ह्याच्या मुख्य न्यायाधीशांनी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली, मात्र जिल्हा वकील संघटनेनं ठाणे जिल्हा न्यायालयाचं विभाजन केलं जाऊ नये असा ठराव यापूर्वीच मंजूर केलाय, त्यामुळे या न्यायालयास विरोध असल्याचं स्पष्ट केलं। वकील वर्गाचा विरोध असल्याचं स्पष्ट होताच संजीव नाईक यांनी आपल्याला याची कल्पना नसल्याचं सांगत माघार घेतली, त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी मीरा भाईंदर न्यायालय सुरू करण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला। सोमवारी जिल्हा वकील संघटनेची बैठक होणार असून या बैठकीत होणाऱ्या निर्णयाप्रमाणे मीरा भाईंदर न्यायालयाबाबत भूमिका घेतली जाईल असं वकील संघटनेतर्फे सांगण्यात आलं।